subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला, एसएम नेटवर्क पुस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सर्व स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजी येथे खुनी हल्ला. इचलकरंजी शहर आणि परिसरामध्ये खून आणि खुनी हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. शहरामध्ये असणाऱ्या दातेमळा येथील इराणी बिल्डिंगमध्ये काल बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका कुटुंबावर खुनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये प्रेमाराम चौधरी वय 42 हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौधरी हे कापड पॅकिंगचे काम करतात. या हल्ल्याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही, याची चौकशी पोलीस करत आहेत. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बीबी महामुनी आणि गावभाग पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. या खुनी हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं. तसेच शहरासह परिसरामध्ये पोलीस प्रशासनानं जरब बसवणं गरजेचं आहे अशी मागणी नागरिकांतून होत आहे. इचलकरंजीहून आमचे प्रतिनिधी अनवर मुल्लासह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम. एक शोध सत्यासाठी.